मित्रांनो, आज आपण गवताळा अभयारण्यात उभा आहोत. आपल्याला माहीत आहे की गवताळा अभयारण्य हे अनेक वनस्पती आणि औषधी वनस्पतींचा खजिना म्हणून ओळखलं जातं. असंच आम्ही फिरत असताना एका वृक्षाखाली आम्ही इथं आलेलो आहोत. आता जर हे जर झाड जर तुम्ही जर बघितलं आणि ह्या झाडाची जर साल जर तुम्ही बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही साल अशी आहे की तुम्ही जसं काही एखाद्या आपण टाईल्स एखाद्या भिंतीवर चिपकवली आहे, छोट्या छोट्या ज्या चायना टाईल्स मिळतात, जसं आपण वॉटरप्रूफिंग करतो एखाद्या टेरसवरती आणि त्यावेळेस त्या टेरसचं जसं लुक आहे आपल्याला बघायस मिळतं, अशा प्रकारचं लुक ह्या झाडावरती आपल्याला बघायस मिळतं. याची जी साल आहेत अतिशय छोटे 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 टिपक्यांनी इथे बनलेली दिसते आपल्याला. आणि एखाद्या चिता असेल किंवा एखादा बिबट्या असेल त्याच्या अंगावर जसे छोटे 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 आपल्याला टिपके दिसतात, अशा प्रकारचे टिपके आपल्याला ह्या सालीवरती, ह्या झाडाच्या सालीवरती आपल्याला बघावयास मिळते. हे एक खूप सुंदर असं वृक्ष आहे आणि अशा प्रकारचे अनेक चमत्कारिक वृक्ष, अनेक चमत्कारिक प्राणी आपल्याला ह्या गवताळा अभयारण्यात बघायला मिळतात. आणि याचाच एक हे उदाहरण आपण एक सांगू शकतो.